नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आमच्या घरी ना पालखी येणार आहे आणि पालखीसाठीच आम्ही मुंबईवरून गावाला इथे घरी आलोय. आणि ही पालखी ना घरोघरी फिरते आणि ती त्याची सुरुवात होळीच्या आधी 3 ते 4 दिवस होते आणि घराघरात पालखी फिरते. आमच्याकडे मात्र पालखी ना सगळ्यात शेवटी येते, म्हणजे जेव्हा जाखादेवीच्या देवळात जाते पाडव्याच्या अगोदर, अमावस्येच्या अगोदर जेव्हा शिपणं पडतं ना त्याच्या आधी आमच्याकडे पालखी येते घरी. आणि आज ना आम्ही आत्ता पालखीचीच तयारी करतोय. केवढी तरी फुलं आहेत ना. ते तोडून घे ना बाळा, तुझी वरच तेवढं तोडून घे फक्त. हा बस जास्त राहिले, हे घे दोन काढू खाली. हा हातानेच घे ना. आपल्याकडे असं मुंबईला आपण खाली उतरलो की लगेच घेऊन येतो. इथे गावात तसं नसतं, लगेच मिळत नाही, खूप लांब जावं लागतं. पण ते फुलं आहेत ना त्याच्यातच करते आता. हे बघा छान चांगलं आलं ना. हातानेच करते, सुईला घेतली. आत्ता आमच्या घरी ना पालखी येते आणि संध्याकाळचे 6 वाजलेत. आम्ही पालखीची तयारी केली, मी आणि धनश्रीनी. धनश्रीला आम्ही पप्पी म्हणतो. तर आम्ही जी पालखीची तयारी केली ना ती मी तुम्हाला दाखवते. ही सगळी पालखीच्या ना पूजेसाठी तयारी केली आहे. चटई घातली आणि चटईवरती आसन घातलंय पालखी ठेवण्यासाठी. चारी बाजूने रांगोळी घातली आहे. हे पण पालखीच्या पूजेसाठी सगळं साहित्य घेतलंय. फुलं हा पालखीसाठी हार घरीच केलाय कारण इथे जवळ कुठे मिळत नाही. त्याच्यानंतर गोड म्हणून पेढे, हळद कुंकू, चंदन, सुट्टे पैसे, सुपारी, विड्याची पानं, धूप, कापूर, 5 फळं, अगरबत्ती, पाणी. हे गरम पाणी आहे पालखीचं पाय धुण्यासाठी, पाय पुसण्यासाठी नॅपकिन, नंतर की तामान आरतीसाठी या ओट्या आहेत. 7 ओट्या आहेत. 7 म्हणजे 4 अमीर, 26 सुना, 2 काकी आणि 1 माझी नणद म्हणजे माहेरवशिणी. अशा 7 ओट्या आत्ता भरणार. आम्ही नाही आलो तरी आई दरवर्षी या ओट्या भरतात आणि समई पूजेसाठी. Thank you.
वेगवेगळे पोशाख करून येतात त्यांना खेळे म्हणतात ना, खेळे म्हणतात. आणि उन्हातून पायामध्ये चप्पल नसते त्यांच्या, आणि असे ते फिरत असतात पालखी घेऊन घरोघरी, आणि पालखी नाचवतात. आणि त्या पालखीमध्ये ना खूप अशी पॉझिटिव्ह ना एनर्जी होती. तर असा होता आमच्या घरचा आजचा पालखी सोहळा.